सात संत ऋषी सहा खंड पाच महासागर चार दिशा तीन लोक त्रिलोक दोन दोळे आणि या विश्वात एक मात्र आहे आपलं परम पूज्य श्री माताजी आणि सहजयोग आपल्या सगळ्यांना अगदी कान्या कोपऱ्यात गळी गळी काष्टी पाटाने सगळीकडे पोहोचवायचं आहे. तर आपल्यातल्या या क्रिएटिव्हिटीसाठी काहीतरी विचार करून क्रिएटिव्ह करून आपल्या समोर एक पथनाट्य सादर करत आहे गंगाराम आणि सहज. जोरदार ताळ्या होऊन जेवल्या गणेशा गोस्वामी दिव्या झाडे लावत पुरा वावर भर झाडे लावत
सालम आले वाटणं मन स्वागत होईल, मन कौतुक होईल, गया महार पडतील. आणि मग एक दिवस काय होईल, मी पाणी दे राहीन तू. आणि अशा गाड्या उन्याना, अशा गाड्या उन्याना, एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार गाड्या उन्यात. साहेब लोकेस त्यात पुढे काय झालं, त्या गाड्या उन्यात. मला वाटलं मन स्वागत होईल, मी असा काष्टा नीट करा अशी उडी मारी. आणि असा गौण साहेबनी गाडीने जोडे, साहेब असा उतरणार गाडी माई. मला वाटलं मन स्वागत होईल, मग हार पडतील. मग काय झालं माहिती का तुमले, असं बदड असं बदड असं बदड मनी पट्टी पाठ लाल पडतात की त्या साहेब की मी आज बी याद असतं मध्ये रडू येस बलत मार पण बलत मार. अरे पण गंगारा मला एक सांग बर, तुला का मारलं त्यांनी? आता मला काय माहिती काबर मार, इथला साहेब लोक येऊन चार चार गाड्या उन्यात, असं थैपी गाडी तो थैपी गाडी, आणि इथलं मार काबर मार हे मला समज नसते. पण तुझी गंगाराम तू मला एक सांग, तू झाड कोणती लावली? काय नाही गुरुजी, अफवानी काय झाली? अरे बेड्या मला एक सांग, काल बाजूच्या गावात काय झालं रे? आपला वडगावले का? हा हा आपला वडगावले, हा आपलं वडगावले ना. हो हो पाटील आमदार नाही का? पाटील मंत्री? हा तो पाटील मंत्री मरी गेला, हा मरी गेला तो. आणि त्याच्याकडे मी गंमत वहिनी, काय व्हायला माहिती का तुमले? काय झालं रे? तो पाटील मंत्री असा जाडा जाडा, तो इथला जाडा दहा लोक उन्हात घुसलाले, तो घुसलाय दहा लोक, दहा लोक मरी पुढे रे. मग आणि वीस लोक उन्हात तरी बी उचलाय नाही, मग काय बोलत तीस लोक उन्हात, तीस लोक मग उचला मंत्री आणि असा टाका मसन खाई. काय व्हायला माहिती का? काय झालं रे गंगारा? सरोवर रचाने लाकडेच नाही, तर लाकूड लाकडच नाही, लाकूडच नाही तटे, एक बी लाकूड नाही, डोयाले लाकूड तो खायला नाही तटे. मग काय करत काय करू गुरुजी? काय झालं रे गंगाराम? काय करा माहिती का मंडळी, अशा काड्या जमा करा, असा रबरेसला तुकडे जमा करा, टायरला तुकडे, इकड्या इथला तुकडे जमा करा, असा टाका मंत्री, त्याला बरोबरच वाटत आणि लाई काळी आणि चटाडे टाका मंत्री. मंत्री चटाडा पुरा. अरे गंगाराम पण तडे काय वाईन गंमत तुकडे माहीतच नाही. काय झालं रे? काय वाईन मंडळी माहिती का? मंत्री ते चेटी घ्या, त्या बट्टा टायरला तुकडे, रबरला तुकडे, असा दूर निघणार काया 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 बट्टा, कोणे काया काया होई गेल, एवढी गर्दी होती कोणे काया काय लिसन कर गेल बट्टा. अरे पण गंगाराम झाडांची जर कत्तल केली तर हेच होणार की नाही सांग बर. आणि मला एक सांग बघ गंगाराम, झाड कोणती लावावी? कोणती लावावी? अरे झाड आंबा वड पिंपळ चिंच निंब, जे पर्यावरणाचे रक्षण करतील. हे म्हणजे आपवणी गांजाली लाव का? नाही. मग कोणती लाव? आंबा वड पिंपळ. मग बर माझे तुम्हाला पटण, मी आधी तुम्हाला ऐकतो आणि त्याच झाडे लावतो. पण जाऊ द्या, तुम्हाला एक विचारू का गुरुजी? आहेस का अजून विचार? काय म्हणतोय? तुमचा हात बाबी कवच तर लखी राहील काहीतरी शे. आणि अजून एक, तुम्ही आहे ना पूर एवढं मोठं गाव आहे ना आपलं, पुरा गाव माना तुम्ही ज्ञानात शेतात, म्हणजे तुम्हाला चेहऱ्यावर माझं तेज आहे. आणि तुम्ही ना तुम्ही समजासलेच पडतस, पुरा गाव तुम्हाला नावलेस गुरुजी गुरुजी गुरुजी, तुम्हाला थोडे काहीतरी शे. अरे हो गंगारा मी की नाही सहजयोग पद्धतीचं ध्यान करतो. ध्यान म्हणजे तेच का गुरुजी? साधू लोक असा पटतस अंधाडीवाडी जास तेच का? हो तू म्हणतोस, पण असंही नाही आणि तसंही. मग नेमकं तुमचं शेत आणि कसं? हे बघ गंगाराम, आपल्या गावात व विद्यार्थ्यांसाठी सगळीकडे पत्रक वाटलेले आहे, शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सगळं सांगितलं जाईल, तुला नाही का मिळालं ते पत्रक? दखा गुरुजी तुम्ही पत्रके वाटा, मला काही भेटणं नाही. आणि भेटणं बी होईल तर ती मन बायको येणे काशी नुसती उलट्या खोबडीने, तिने काही मला सांगावी नाही. पण मी आता एक काम करस, पहिले वावर माझा दखस त्या पिके कसा आहेत, मग घर जास आणि काशीले, आणि मला लेकर आहे ना त्याच ते लईसर शाया माहीत. चालेल का गुरुजी? हो हो चालेल चालेल. पण मला सांगा तुम्ही जे हे करतस त्याबद्दल मला थोडंसं तरी सांगा.
सांगा तुम्ही. हो चालेल सांगतो तुला. हे जे आहे सहजयोग. सहजयोग म्हणजे स्वतः सोबत जन्मलेला योग. परम पूजनीय श्री माताजी यांना जाणीव झाली की प्रत्येक मानवामध्ये एक दैवीय जागृत शक्ती असते आणि ती शक्तीची जाणीव श्री माताजींनी स्वतःपुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक मानवापर्यंत पोचवली. व ते पोचवली तर पोचवली, पण विशेष म्हणजे ती जे आहे ते विनामूल्य आहे गंगाराम. जे ते विनामूल्य म्हणजे पैसा लागत असते नाही. सहज योगासाठी कुठेही पैसा लागत नाही. आणि विशेष म्हणजे सहज योगाचे असंख्य असे फायदे आहेत. बरं, मग आता मला पटली माहिती तुम्ही कवळेच्या शाळेमध्ये सांगितले. हो, आता तू शाळेमध्ये तुझ्या मुलांना आजूबाजूच्या सगळ्या गावकऱ्यांना घेऊन ये, तिथे सहज योगाची अनुभूती दिली जाईल. बरं, म्हणजे तुमचं जे तुम्ही करतस ते सहजयोग आहे ते ज्ञानरश. म्हणजे मी आता काय करस मग वावर माझा काशी आणि लेखीस लेसन. अजून कोणी होईल शेजार माझा कोणी मित्र परिवार तुम्ही त्यासाठी दिले आहेस आणि तुम्ही जे आहे ना सहजयोग पद्धतीचं कशी करवी आणि अनुभूती दिलीस ना गुरुजी. चालेल चालेल. माझं तर उद्या खा गुरुजी. तुम्ही धीरे धीरे बागे बागे शाळेकडे निघा. मी आते असा जास आणि असा येस कुणूस मी निघत माझे निघू का मग मी. हो, राम 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 राम. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावी. ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन शब्द द्यावे. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावं. खाली यावं. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावं. मातीत ज्यांचे जन्म मिसळले त्यांना थोडं वर घ्यावं. मातीत ज्यांचे जन्म मिळाले त्यांना थोडं वर घ्यावं. मला असं वाटतं की सहयोग असाच आहे. जे मागे राहिले आहेत ना त्यांना सोबत घेऊन आपल्याला सहयोगाचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे. चला येतो मग जयशी माताजी. लेखन, वेशभूषा, केशभूषा, अभिनय सगळे माणसांना पूर्ण झालेलं आहे. जोरदार टाळा झाला पाहिजे.
येतात याचं उत्तम त्यांनी आपल्यासमोर सादरीकरण केलेलं आहे. सगळ्यांचं जोरदार टाळा वाजवून सगळ्यांनी बघायचं. मागे लहान मुलांसाठी सूचना आहे, ते खूप गोंधळ करत आहेत, त्यांनी शांत बसायचं आहे. बालशक्ती सगळी, तुमचा डान्स झाला म्हणजे तुम्ही बाकीच्यांच्या याच्यात गोंधळ करायचं असं नाही. बालशक्तीने मागे शांत बसायचं आहे, बाकीच्यांचे पण परफॉर्मन्स बघायचे. मागे खूप गोंधळ होतोय बालशक्ती. सब कुछ लुटा दो, आने को आप
भजन जेवढं सुंदर होतं तेवढ्या टाळ्या अजिबात सुंदर नव्हत्या. अजून जोरदार